भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःखयाना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। अश्विनी मम्मा बसा। काय चाललंय? काय नाही मम्मा, जनरली बुटीकच्या ओपनिंगची तयारी। मम्मा ऍक्च्युली मी विचार करत होते की ओपनिंगच्या दिवशी मॅनिकिन वरती कुठच्या टाईपचे कपडे डिस्प्ले केले पाहिजेत, कारण जर का पुणे किंवा मुंबईतलं बुटीक असं तर गोष्ट वेगळी होती, तिथे ट्रेंडी कपडे डिस्प्ले केले तरी चालतात बुटीक्स मध्ये, पण आपल्याकडे इथे कोल्हापूर मध्ये जरा ट्रेडिशन जपणारे कपडे डिस्प्ले केले पाहिजेत ना, कारण आपल्याला नुसता शो करायचा नाहीये। हियर वी आर मेजरली लुकिंग ऍट प्रॉफिट्स, म्हणजे लोकांना ते कपडे आवडले पाहिजेत आणि ते विकत घेतले पाहिजे। यु नो व्हॉट बाबा, मी कोल्हापूरच्या एलिट क्लास साठी एक वेगळं सेक्शन केलं, म्हणजे त्यांना खरेदीसाठी पुणे आणि मुंबईला जायलाच नको। ब्रिलियंट अश्विनी, तुम्ही तुमचं बुटीक सुद्धा फार छान डिझाईन केले। थँक यू मम्मा। आम्हाला वाटतं हे पहिलंच असलं बुटीक असेल कोल्हापुरात, हो ना? असलंच पाहिजे मम्मा, व्हॉट एव्हर वी डू ना इट शुड बी अ क्लास अपार्ट, आफ्टर ऑल वी आर जागीरदार्स। आय एम सो प्राऊड ऑफ यू अश्विनी। थँक यू मम्मा। तुम्हाला एक विचारू? मी अलीकडे तुम्ही तुमच्या मैत्रिणीकडे जाताना दिसत नाही। वेळच नसतो। नाही नाही, दॅट्स नॉट द रिअल रिझन इशू, आय नो दॅट। खरं सांगू मम्मा, आपल्या घरात जे काय चाललंय ना सध्या, म्हणजे रोजची भांडणं, रोजचे टेन्शन्स, मला खूप रेस्टलेस होतो, मला नाही आवडत ते सगळं। मला आपलं घर पूर्वीसारखंच हवंय मम्मा। अभि चुकते म्हणजे मला कळतंय ते, पण त्याचा फक्त तुम्हालाच नाही तिला स्वतःला सुद्धा तेवढाच त्रास होतोय, आणि तिला ते नाही कळतंय। मला तिला दाखवून द्यायचंय की ती चुकते, म्हणून मी तिच्याशी असं। अश्विनी, आम्ही तुम्हाला समजण्यात खूप चूक केली। आम्ही किती वाईट वागलो तुमच्याशी, तरी तुम्ही घर सोडून नाही गेलात, घरातले वाद बाहेर जाऊ दिले नाही। अगदी जागीरदारांच्या सुनेला शोभेल असंच वागलात मम्मा। म्हणूनच आम्हाला तुम्हाला सांगायचं अश्विनी की या घरातला आनंद परत आणणं फक्त तुम्हीच करू शकता। तुमच्या मैत्रिणीला तुम्ही चांगलीच ओळखता, त्यामुळे त्यांना या घरात परत आणणं हे आता तुमचं काम राहील। हे आम्ही आमच्या आनंदासाठी म्हणत नाही होत अश्विनी, हे
तुमच्या आनंदासाठी म्हणतो, कराल ना एवढं? ऑफ कोर्स मामा. आय ट्राय माय लेवल बेस्ट मामा. उद्या पोस्टपोन करा. ओके. हॅलो. हा कपूर साहेब बोला. फॅक्स पोहोचला नाही. ओके ओके, मी आय आय लुक इन टू द मॅटर, डोंट वरी. या 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 या. कारखानेस सर, परवाच्या ऑर्डर संबंधीचं लेटर अजून गेलं नाही सर. का नाही गेलं? ओ, लेटर जाणार कधी आणि ऑर्डर पूर्ण होणार कधी? अभिषेक सरांनी ते प्रपोजल पास केलेलं नाहीये सर. का? त्यांचं म्हणणं आहे की ती कंपनी बोगस आहे. अभिषेक पण इतकी वर्ष आपण डील करतोय कंपनीशी, अशी कशी अचानक बोग? त्यांनी नीट स्टडी केली का फाईल? नाही माहिती सर. मी बोलतो त्याच्याशी. ओके. इनफॅक्ट मला ममांशीच बोलायला. निधि पुत्र, तुम यहाँ खड़े खड़े क्या कर रही हो? जाओ ना, अंदर जाके आराम करो. I'm sorry मम्मी जी, लेकिन मुझसे आराम नहीं होगा. मुझे कुछ सूझ नहीं रहा है. वही तो ना, आज कैसा निकाल है, पता नहीं क्या होगा. अजून पर्यंत या लोकाने फोन सुद्धा नहीं केला. अनिश, अनिश क्या हुआ बेटे? अनिश क्या हुआ बताओ ना, क्या हुआ? अनिश, अनिश तू गप्प काय बोल ना, पापा जी कुठे? बोल ना अनिश, काय? प्लीज विल यू स्टॉप दिस? मला जे वाटलं होतं तेच झालं. पापांना कोर्टाने निर्दोष मुक्त केले. अनिश, बाबाजी काय? कॉंग्रॅच्युलेशन बाबाजी, यू हैव डन इट. मैंने तुम्हारा चैलेंज पूरा किया ना. एक साक्षी पुरावे असे समोर आले, ऍडव्होकेट फडणीसांनी कमाल केली. ऑल क्रेडिट गोज टू हिम. हो ना, देवाने सुद्धा आपली केवढी परीक्षा बघितली. अपने घर की खुशी को जैसे ग्रहण लग गया था. पण ते ग्रहण आता टळलंय मामा. खरच अनिश, गीता, निधी, या काळात तुम्ही सर्वांनी मला खूप सपोर्ट केलात. काय पप्पा, तुम्ही पण? अरे खरंच, आणि मला सर्वात कौतुक वाटतं ते निधीचं. आपण तिला इमॅच्युअर अलर्ट समजत होतो, पण ती खूप समजुतीने वागली. अगदी माहेरी सुद्धा गेली. आय एम प्राऊड ऑफ युअर बेटा.
पिताजी, अब इस घर को छोड़ के मैं कहीं नहीं जाऊंगी। आई प्रॉमिस यू। अब इस घर से जाएगा तो बस दुख। तुम्हाला भेटला नव्हतास ना? नाही, उशिरा का होईना तुम्हाला भेटलास? अरे मला आश्चर्यच वाटलं की तुम्हाला भेटणार आहेस। मला माहिती आहे तुझं माझ्यावर अजूनही प्रेम आहे ना, अदरवाइज इतकी रेस घेऊन तुम्हाला इथे भेटायला आलाच नसता। आज आज मी तुला शेवटचं भेटायला आलो। मी तुला सांगायला आलो की माझ्यापासून मी तुला मुक्त करतो। म्हणजे काय? माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला, खूप बदनामी झाली, यापुढे आता आणखी दोघांना त्रास होऊ नये, बदनामी होऊ नये म्हणून सांगतो। माझा विचार सोडून दे, आपण यापुढे न भेटणंच योग्य। तुझा तो शेखर आहे ना, तशा एखाद्या चांगल्या मुलाशी लग्न कर आणि सुखी राहा। कॉम्प्रमाइज करायचं ठरवलंय का? म्हणजे नाही तर असे विचार तुझ्या डोक्यात आले नसते ना? कम ऑन प्लीज, एकदम मला मुक्त वगैरे करण्याचे विचार करतोयस? मला मुक्त करशील रे, मीच तुला मुक्त करते। आणि हो, याच्या पुढे काय करायचं काय नाही ते मी ठरवेन। माझी काळजी करण्याची काहीही गरज नाहीये। मैत्री प्लीज प्लीज प्लीज, तुम्हाला असं गैरसमज करून घेऊ नकोस। तुझ्या चांगल्यासाठी सांगते मी। हो ना, माझ्याशी लग्न करण्याचा विचार कधीच केला नाही तू। नो मैथिली, माझ्या आता तुझ्याकडनं काहीही अपेक्षा नाहीये, काहीच अपेक्षा नाहीये। सर
शेवट पर्यंत ते लास्ट माझी अशीच इच्छा आहे की तुझं सगळं चांगलं हो, तू खूप सुखात रा. आय एम सॉरी. मैथिली भवानी ध्यान कुठे तुझं? तुझं ध्यान कुठे असतंय का? हा भटक भवानी, तुझं म्हणजे ना काम थोडी आणि सोंगच फार. मग त्याचाच पगार भेटतो ना का मला? काय म्हणालीस ग? काय नाही काय नाही. पण तुझं काय काम आहे ग इथं? डोके दुखीवरची गोळी न्यायला आली. हा आणि आणखी तुला काय झालं का आता? तुला सांगते ब, या घरातली संभी मंडळी लई चाप्टर आहे ती. पण असं बी डोसक फिरल देऊ कशी आपण? ये डोकं माझं नाही, वहिनी साहेबांच दुखतय. का काय झालं? तुला काय करायची पंचायती? अगं तसं ना बघ, मला मी त्यांच्याबद्दल दया वाटते आज की म्हणून तर विचारते ना. काय करणार, घरातल्या संध्या लोकांनी त्यांच्याशी बोलणंच टाकले जणू. बिचारे एकल्याच बसतात, सारख्या विचार करतात आणि रडत बसतात. मग आता काय परत जायचा विचार आहे का काय? मला नाही वाटत असं, पण आई संग बोलत होत्या फोनवर. काय ग, काय बोलत होत्या? तुला काय करायचंय? लगे काय बोलत होती? अगं सांग की. अगं ये की आता मला माझी जिद्द सोडावी लागणार. माझ्या संग इथं कोणी बी बोलत नाही आणि मला बी कोणासंग बोलायची इच्छा वाटत नाही. घरी जेवण राहावं असं वाटतंय. असं म्हणल्या? सांगते काय, तेच की तुझ्या म्हणजे ना चौकशी एकदा सुरू झाले की झालं. चल माझी काम खोळंबी, देतीस ना गोळी? चल चल देते. काय झालं अभि? मी मगास पासून बघते तू तू बोलत का नाहीयेस? व्हॉट्स रॉंग यार? काय झालं अभि? ऍश, सौरभ दा खूप विचित्र वागतोय. म्हणजे? म्हणजे मामाने बिझनेसच्या बाबतीतले काही निर्णय माझ्यावर सोपवले, ते बहुतेक त्याला आवडलेला दिसत नाही. त्याचं असं म्हणणं आहे की मला बिझनेसच्या बाबतीतलं काय कळतंय, मी खूपच नवीन आहे. असेल मी नवीन, पण मला माहिती आहे मी काय करतोय. आय नो मी जे डिसिजन्स घेतोय ते बरोबर आहेत. आज तू जे काही बोलला आणि ज्या पद्धतीने बोलला ना ऍश, ते ऐकून मला खूप वाईट वाटलं ग. म्हणजे आयुष्यात त्यांनी काही चुका केल्यात, पण मी नेहमीच त्याला सावरण्याचा समजवण्याचा प्रयत्न केलाय. नेहमीच मी त्याच्याशी अतिशय रिस्पेक्टने वागलोय, कारण काही झालं तरी तो माझा मोठा भाऊ आहे. पण तू आज जे बोलला ना ऍश, तू असं का बोलला असेल? ऍश त्याने असा विचार का केला असेल? अभि ते खूप डिस्टर्ब देत रे म्हणून असं बोलले असतील. पण तू जे काही बोलला ना ऍश ते ऐकून मला खरंच खूप वाईट वाटलं. इट रिअली हर्ट्स. एनिवे तू काय डिसाइड केलंस? डिसिजन पॉवर्स तू त्यांना देणार आहेस?
No, I don't think so. कारण सध्या त्याची जी मेंटल स्टेट आहे तो कदाचित चुकीचे निर्णयही घेईल आणि आणि सगळा बिझनेस स्पॉइल होईल. सध्या डिसिजन्स मलाच घ्यायला हवेत. गुड, मला सुद्धा हेच हवं होतं. आणि डोंट वरी, सुख आणि दुःख वेळी